दुसरा जो प्रश्न आलेला आहे तो योगेशांचा आहे. त्यांनी असं विचारलंय की हाडांची झीज त्यांची खूप होते आणि पेनकिलर्स घेतले आहेत आणि सगळ्या प्रकारचे उपाय करून थकलेले आहेत ते, तर स्वयंपूर्ण उपचार पद्धतीने हाडांची झीज जी आहे ती भरून निघायला मदत होईल का? म्हणजे मागे एकदा मी एका करकरे मॅडमचा अनुभव शेअर केला होता. त्यांना नी जॉईंट रिप्लेसमेंट सांगितले होते आणि त्या एकट्या असतात, त्यांचे जावई मुलगी परदेशी असतात आणि ज्या वेळेला आपल्याकडे त्या आल्या त्यावेळेला त्यांना अजिबात चालता येत नव्हतं. ट्रीटमेंट सुरू झाल्यानंतर हळूहळू हळू रिकव्हरी सुरू झाली आणि तो एक्सरे त्या घेऊन आल्याच होत्या पहिल्यांदा. रिकव्हरी सुरू झाल्यानंतर घरातल्या घरात चालणं, थोडंसं खाली जाणं वगैरे त्यांना शक्य व्हायला लागलं. त्याच्यानंतर माझ्या मते 6-8 महिन्यांनी त्यांचे ज्या वेळेला जावई आले त्यावेळेला परत डॉक्टरांकडे घेऊन गेले. ते म्हणे की करून टाकू मग जर करायचं असेल तर. आणि तोपर्यंत त्यांचे त्यांचं दुखणं खुपणं हा प्रकार बऱ्यापैकी आटोक्यात आलेला होता. ज्या वेळेला ते डॉक्टरकडे गेले, ज्या वेळेला त्यांनी एक्सरे केला परत, त्यावेळेला त्या एक्सरे मध्ये ते त्या गोष्टी दिसून आलेल्या आहेत की पूर्वीचा एक्सरे आणि आत्ताचा एक्सरे तर ह्याच्यामध्ये खूप चांगले बदल दिसून आलेले आहेत. आणि त्या त्यांच्या डॉक्टर्सनीच त्यांना सांगितलं की आता तुम्हाला नी जॉईंट रिप्लेसमेंटची गरज नाहीये, कारण तुमच्या तुमचं शरीर अत्यंत छान सुधारलेलं आहे आणि खूप छान सुधारणा होतात. आत्ताही मला इथे एक अजून शेअर करायचंय. माझ्या एक चिंचवडच्या पेशंट आहेत, त्यांचा ऍक्सिडेंट झाला होता मेजर आणि सगळंच म्हणजे मोडलेलं होतं, सगळीकडे सळ्या आहेत, प्लेट्स आहेत वगैरे वगैरे वगैरे. आणि ही गोष्ट आहे 5 वर्षांपूर्वीची. अच्छा. आपल्याकडे त्यांची आता जवळजवळ वर्षभर ट्रीटमेंट सुरू आहे. ट्रीटमेंट सुरू झाल्यानंतर सगळ्या गोष्टी हळूहळू रिकव्हर होतात. फूट ड्रॉप होता त्यांना, कारण तो जो एक पाय तो पूर्ण कशाने तरी बांधलेला आहे ना, त्यातल्या नसा तुटल्या होत्या, सगळं अवघड झालं होतं. आणि फूट ड्रॉप असल्यामुळे त्यांना ते एक काही गोष्टी त्याला बांधून ठेवाव्या लागतात आणि मगच चालता येतं. तर आता रिसेंटली त्यांनी मला सांगितलं की मी आता घरामध्ये चालू शकते. म्हणजे ज्या त्या नसा होत्या त्यांनी आता त्यांचं काम सुरू केलेलं आहे. म्हणजे जो पाय असा ठेवल्यानंतर तो पडत होता, तो इथे इथनं तो व्यवस्थित बांधला जात नव्हता, तो आता जायला लागला. त्याच्यानंतर त्यांच्या डॉक्टरांनी मध्ये त्यांची केस कुठेतरी पाठवायची म्हणून त्यांच्या घरी शूटिंग केलं, त्याला ते स्वतः आले, त्यावेळेला ते अचंबित झाले की एवढी रिकव्हरी कशा प्रकारे. आणि त्याच्यानंतर त्यांनी त्यांना त्यांचा वॉकर ते म्हणले की तुम्ही चालू शकाल हो, कारण तुमचं खूप छान वाटतंय सगळं. मग ते म्हणले की चालू शकेन का, तर म्हणे हो शकाल. वॉकर बाजूला ठेवायला लावला, त्यांनी त्यांना चालायला लावलं आणि त्या दिवशी त्यांनी रात्री मला अत्यंत आनंदाने फोन केला की 5.5 वर्षानंतर मी माझी माझी चाललेली आहे. नक्कीच. सो ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आतापर्यंत घडलेल्या आहेतच आणि हे निश्चितपणे होऊ शकते.